गुड इवनिंग ऑल ऑफ यू. ही आपली सिरीजचा चौथा पार्ट आहे. मिशन प्रिलिमची बॅच आहे MCQची. आपण करंट अफेअर्स जर प्रिलिम घेत आहे तर आपण कंटेंट अप्रोच स्किल्स कसे यूज करायचे ते जे बघत आहे हा त्याचा चौथा पार्ट आहे. लेट्स बिगिन. फर्स्ट, विथ रिस्पेक्ट टू नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5 नाही फक्त नॅशनल फॅमिली अच्छा फक्त विथ रिस्पेक्ट टू नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. लास्ट सिरीजमध्ये आपण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5 घेतलेलं, त्याचे जे स्टॅट्स होते ते बघितलेले. याच्यात ॲज अ इन्स्टिट्यूशन किंवा ॲज अन ऑर्गनायझेशन काय आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे, त्याचा ओरिजिन काय आहे, ती केव्हा झाली, त्याचं काम काय आहे, ती कशाशी असोसिएटेड आहे, ती कसा डेटा कलेक्ट करते त्याच्याबद्दल बघू. म्हणजे माईट बी देर जर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5 जर करंटमध्ये आहे तर ते त्याच्या थेरीशी पण त्याला कनेक्ट करून फक्त नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेचा क्वेश्चन विचारू शकता. सो त्याच्यासाठी हा क्वेश्चन घेतलेला आहे. द फर्स्ट नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे वॉज कंडक्टेड इन 2000 and 2001 अँड द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डेझिग्नेटेड नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन as the nodal agency responsible for providing coordination and technical guidance. So yachat don goshti hai important facts mi je mhatla te ani second ahe aplo skills je itha use karu shakto. pahile important facts je ahe tar first national family health survey was conducted in 1992-93. so hi facts tumhala important ahe, hi maiti pahije. if जर ही फॅक्ट तुम्हाला माहिती नाही आहे तर याला सॉल्व करायचं का नाही हे नंतर डिसाईड करायचं सेकंडवरून. ठीक आहे, इथं आपण आपलं लॉजिक लावू शकतो आणि तुमचं नॉलेज अप्लाय होऊ शकतं. आता द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ फॅमिली वेलफेअर नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, इथं तुमचं नॉलेज यूज करायचं. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन कशाचा डेटा कलेक्ट करते, ते इकॉनॉमीचा डेटा कलेक्ट करते. हेल्थचा डेटा नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ही करत नाही शक्यतो, आणि यांचं ना यांचं काही रिलेशन नाही आहे. ही एक स्टॅटिस्टिकल जी मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, हे त्याच्याशी रिलेटेड आहे. सो हे कोण करतं तर हे आहे एक ऑर्गनायझेशन आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्स. त्यांच्याशी त्यांना नॅशनल मिनिस्ट्री ऑफ हेल्थने डेझिग्नेट केलं आहे ॲज अ नोडल एजन्सी. सो हे स्टेटमेंट आपण रॉंग पकडू. आणि जर तुम्हाला हे माहिती आहे की हे 1992-93 झाला आहे, किंवा हे पण माहिती आहे की फर्स्ट सर्वे ॲटलीस्ट 2000 नाही झालं, तर हे रॉंग आणि हे पण रॉंग. सो आन्सर इल निदर. अँड इफ यू डू नॉट नो फर्स्ट ऑप्शन देन इदर यू लिव इट ऑर टेक अ रिस्क. आणि याच्यात ही कॅल्क्युलेटेड रिस्क ही घेऊ शकता. जर तुम्हाला नॉर्मली माहिती की 2000 नाही झाला, ॲटलीस्ट तो कधी झाला हे जरी नाही माहिती असलं पण तो 2000 नाही झाला तर हा आहे नाही. सो आन्सर इज निदर. ठीक आहे, नेक्स्ट. विथ रेफरन्स टू वेज रेट इंडेक्स, मी जे म्हटला होता मागच्या सिरीजमध्ये की नेक्स्ट सिरीजला आपण थोडेसे फॅक्च्युअल बघूया का, तर ते इंडायसेस जे रिपोर्ट हे फ्रिक्वेंटली न्यूजमध्ये येतात पण त्यांच्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही. तर आपला मोटिव्ह इथं आहे की ते इथंच प्रिपेअर झाले पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही वेगळं प्रिपरेशन करण्याची गरज नाही. ठीक आहे, सो विथ फॅक्ट्स डेव्हलप करताना आपण थोडंसं कंटेंट आपण एक बघू जी फॅक्च्युअल कंटेंट आहे जे युजली आपण आपल्याकडनं स्किप होतं त्याच्यासाठी हे. सो वेज रेट इंडेक्स याच्यात कोणते स्टेटमेंट करेक्ट आहे फॉलोइंग ते बघायचं. इट इज ॲन्युअली पब्लिश बाय इकॉनॉमिक ॲडवायझर इन द मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. सेकंड, इट प्लेज अ की रोल इन डिटरमायनिंग मिनिमम वेजेस अँड नॅशनल फ्लोअर वेजेस. आता आपण जर इथं आपल्या स्किल्स यूज केला तर आपल्याला हा क्वेश्चन जरी नाही माहिती जरी नाही यूज केला तरी सॉल्व करता येईल. ठीक आहे, पहिलं आपण बघू त्याच्या स्टेटमेंटला, त्याचा लिटरल मिनिंग वेज रेट. ठीक आहे, वेज रेट हे कशाशी असोसिएटेड आहे, तर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आहे का मिनिस्ट्री ऑफ लेबर येईल. हे
मोस्ट अप्रोप्रिएट काय आहे, मिनिस्ट्री ऑफ लेबर. इकॉनॉमिक ॲडवायझर एक इंडेक्स देतो फक्त, त्याचं आहे होलसेल प्राईस इंडेक्स. ठीक आहे, सो फर्स्ट स्टेटमेंट काय आलं, रॉंग आलं. इट प्लेज की रोल इन डिटरमाइनिंग मिनिमम वेजेस अँड नॅशनल फ्लोअर वेज वेज रेट इंडेक्स. याचे एक सिमिलॅरिटीज बघा, जे आपले स्किल्स आहे, आहे का नाही. सो सिमिलॅरिटीज आहे. सो स्टेटमेंट हे अंडरस्टँडिंग बेस्ड आहे, इट इज फॅक्च्युअल बेस्ड, बट याच्यात आपण आपले स्किल्स करून हे एक्स्ट्रीम स्टेटमेंट होतं. इकॉनॉमिक ॲडवायझर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स इंडस्ट्री, म्हणून हे रॉंग आहे, हे राईट आहे, म्हणून ऑप्शन इन ओनली टू. ठीक आहे, नेक्स्ट. इक्वलायझेशन लेवी इज समटाईम्स इन न्यूज, व्हॉट इज इट अबाउट. ठीक आहे, इक्वलायझेशन लेवी का न्यूजमध्ये होती, बिकॉज US आणि इंडियाची ह्याच्यात एक कॉमर्स मिनिस्ट्रीमध्ये एक मोठी समिट झाली होती, त्याच्यासाठी इक्वलायझेशन लेवी हे न्यूजमध्ये होतं. सो त्यासाठी क्वेश्चन आहे, हा सिम्पल क्वेश्चन आहे, बट थोडा कॉम्प्लेक्सिटी याच्यात थोडी आहे, आणि ते रॉंग नको व्हायला म्हणून हा क्वेश्चन आहे. टॅक्सेशन टू रिड्यूस कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ, टॅक्स ऑन इनफ्लो ऑन आउटफ्लो ऑफ फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट, टॅक्सिंग द डिजिटल ट्रान्झॅक्शन अँड काइंड ऑफ कॉम्पेन्सेस फॉर फॉरेस्ट लॉस. सो इक्वलायझेशन लेवी है टॅक्सिंग द डिजिटल ट्रान्झॅक्शन होतं, जी टू जी. ठीक आहे, आणि याच्यावरनं इंडिया आणि US थोडा टसल होता, इकॉनॉमिक टसल. त्याच्यामुळे का की डिजिटल ट्रान्झॅक्शन का, तर त्यांच्या ज्या डिजिटल कंपनीज आहेत, गुगल असेल, ॲमेझॉन असेल, ज्या डिजिटल कंपन्या आहेत ज्यांच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन होतं जी टू जी ई कॉमर्समध्ये, त्यांच्यासाठी हे होतं, म्हणून त्याचा आन्सर आहे टॅक्सिंग द डिजिटल ट्रान्झॅक्शन. थर्ड, नेक्स्ट, विथ रिस्पेक्ट टू ग्लोबल मिनिमम कॉर्पोरेट टॅक्स रेट. आता हा ग्लोबल मिनिमम कॉर्पोरेट टॅक्स रेट हा न्यूजमध्ये होता, त्यामुळे हा क्वेश्चन आहे. हा OECD एक इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे, सो स्टेटमेंट बघू. इट प्रपोजेस टू रिड्यूस टॅक्स कॉम्पिटिशन बिटवीन कंट्रीज अँड द अवॉयडन्स ऑफ कॉर्पोरेट टॅक्सेस. ठीक आहे, तुम्ही जर व्यवस्थित त्याची हेडिंग बघितली, थीम काय, ग्लोबल मिनिमम कॉर्पोरेट टॅक्स रेट. मिनिमम कॉर्पोरेट टॅक्स रेट का पाहिजे, टू रिड्यूस टॅक्स कॉम्पिटिशन. अँड टॅक्स कॉम्पिटिशन कमी झाली का, एक मिनिमम टॅक्स जर तुम्ही ठेवला तर त्याच्यावरतीच सगळे टॅक्स लागेल, म्हणजे जे रेव्हेन्यू आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा, नॅशनल गव्हर्नमेंटचा, तो कमी नाही होणार, आणि त्याच्यामुळे जे डेव्हलपमेंटल वर्क आहे दॅट कॅन बी कॅपिटलाइज. सो दॅट इज वन. सो हा अंडरस्टँडिंग बेस्ड आहे, त्याच्यावरनं जर तुम्ही नॉर्मल लॉजिक, नॉर्मल तुमचं नॉलेज जेवढं आहे तेवढं यूज केलं तर फर्स्ट तुम्हाला करेक्टली समजून जातं. अलॉंग विथ इंडिया, चायना, USA आर इनिशियल सिग्नेटरीज, फॅक्च्युअल बेस आहे, सो तुम्ही वेट करू शकता. थर्ड स्टेटमेंट बघायचं, OECD प्लॅन्स टू सेट ग्लोबल मिनिमम कॉर्पोरेट टॅक्स रेट ॲट 25%. आता इंडियाचंच टॅक्सेशन किती आहे, इंडियाने टॅक्सेस कमी केल्या, सो काही यांना 15% आहे, काही ना 18, काही 20, सो एवढं 25% कुठेच नाही. आणि जर एवढं 25% केलं तर इंडस्ट्रीयल काय होईल, कोलॅप्स होईल, इंडस्ट्रीयल आहे कॉर्पोरेट कोलॅप्स होईल. सो हे थोडं एक्स्ट्रीम स्टेटमेंट होतं, 25%, म्हणून हे रॉंग. फर्स्ट राईट, थर्ड रॉंग, फर्स्ट राईट, थर्ड रॉंग. सो या दोन्हीपैकी एक येईल. ठीक आहे, आता अलॉंग विथ इंडिया, चायना आणि USA इनिशियल सिग्नेटरी. ॲक्च्युली इंडिया, चायना आणि USA हे मेन कंट्रीज होत्या की ज्यांनी हे प्रपोज केलं होतं. वाय? बिकॉज जे टॅक्स हेवन कंट्रीज आहे, टॅक्स हेवन, पनामा असतील, सिंगापूर असेल, स्वित्झर्लँड असेल, ह्या टॅक्स हेवन कंट्रीज आहे. आणि यांच्यात काय होतं की हेडक्वार्टर कंपनीज टॅक्स हेवनमध्ये दाखवता आणि त्यांचा प्रॉफिट तिकडे शिफ्ट करता, बिकॉज ऑफ देर इज अ लोअर टॅक्सेशन. आणि मग जे डेव्हलपिंग आणि जे डेव्हलप वर्ल्ड आहे मोठ्या कंट्रीज, त्यांना त्याचा तोटा होतो. जर तुम्ही असं नॉर्मली तुमचं असं त्याचं लॉजिक लावलं तर हे तुम्हाला रिअलाईज होईल की यस, दीज आर मेन कंट्रीज, दे वॉन्ट दिस मिनिमम कॉर्पोरेशन टॅक्स. सो 1 and 2. ठीक आहे, नेक्स्ट, व्हॉट कुड बी द फॉलोइंग रिझन्स फॉर राजस्थान कॅमल क्रायसिस. हा थोडा अनालिटिकल क्वेश्चन आहे. सिन्स 1990 पासनं कॅमल क्रायसिस चालू झाला आहे, बिकॉज देर इज दॅट ह्यूज डिक्लाईन ऑफ पॉप्युलेशन ऑफ
कॅमल्स आणि ते जे रायकाज आहे, रायकाज ही कम्युनिटी आहे जी यांना सांभाळते कॅमल्सला तिथे, आणि त्यांचं जे लाईव्हलीहूड आहे ते ह्या कॅमल्सवर डिपेंड आहे राजस्थानच्या. सो हा त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन होता. सो त्याचं आपल्याला विचारायचं आहे रिझन्स काय आहे त्या क्रायसिसच्या मागे. सो फर्स्ट आहे रिमूव्हल ऑफ सम ऑफ द प्राईम कॅमल ग्रेझिंग एरिया. सो तुम्ही नॉर्मली बघितलं तर क्रायसिस आहे, पॉप्युलेशन डिक्रीज होते, कॅमल काय ग्रेझिंगवर डिपेंड असतं. सो फर्स्ट स्टेटमेंट राईट. प्रोन टू डिसीज अँड टू मिसकॅरिएज, यस नॉर्मली बघितलं. एक्सपान्शन ऑफ मोटराईज ट्रान्सपोर्ट. आता इथं बघा तुम्ही, जर कॅमल कशासाठी यूज केला जात होता तर राजस्थानमध्ये काय आहे, इट इज अ अरिड एरिया, ठीक आहे, डेझर्ट आहे तिथं. सो डेझर्टमध्ये बाकीचे ट्रान्सपोर्ट हे फिजिबल नाही होत, दॅट इज वाय कॅमल हॅज बीन यूज फॉर ट्रान्सपोर्ट. बट आत्ता काय झालं, एक्सपान्शन ऑफ रोड नेटवर्क झालं आहे. सो आधी BSF आहे ना, ती कॅमल वापरायची, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, ठीक आहे. पण आता त्यांच्याकडे पण जे ऑल मोटोराइज व्हेकल असतात, ऑल टिरेन व्हेकल, ते आले. सो त्याच्यामुळे त्याची डिमांड कमी झाली. सो ऑब्विसली डिमांड कमी झाली, त्याचं इकॉनॉमिक बेनिफिट्स कमी होतं, इकॉनॉमिक बेनिफिट्स कमी झालं की ते डिक्लाईन व्हायला लागतं. चौथा आहे इन्क्रीज डिमांड फॉर द कॅमल मीट, ठीक आहे. जर कॅमल मीटची डिमांड वाढली, जर कॅमल मीटची डिमांड वाढेल तर काय होईल, स्लॉटरिंग होईल, ठीक आहे. जर स्लॉटरिंग झाली तर त्यांचं पॉप्युलेशन काय होईल, कमी होईल. सो ही राईट, डिक्रीज इन डिमांड ऑफ कॅमल मिल्क. आता हे थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी आहे. तुम्ही जर रिपोर्ट न्यूज वाचत असलं नॉर्मली, तर कॅमल मिल्कची आहे त्याची डिमांड वाढत चालली आहे इन डोमेस्टिक ॲज वेल ॲज फॉरेन डिमांड. सो फिफ्थ ऑप्शन येईल का, तर नाही येणार. सो 1, 2, 3 and 4, ठीक आहे. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फॉरम्स. सो ठीक आहे, याच्यात दोन गोष्टी आहे, एक अप्रोचचा फर्स्ट आहे अप्रोच. ही फोरम झाली, ही जास्त ही न्यूजमध्ये होती पण याच्याकडे कोणी लक्ष नाही देऊ शकत का, बिकॉज देर आर लॉट्स ऑफ फोरम हॅपनिंग इन इंडिया. बट ही इम्पॉर्टंट फोरम होती किंवा हे फर्स्ट टाईम इंडियामध्ये झालेली, आणि इंडियाच्या नॅशनल टेरिटरीमधल्या इश्यूज शी याने डिस्कस केलं होतं. दॅट इज वाय इट इज इम्पॉर्टंट, बिकॉज ग्लोबल गव्हर्नन्स, डिजिटल ग्लोबल गव्हर्नन्सवर आधी फोरम झाले आहे, बट इंटरनेट गव्हर्नन्सवर, बट इट इज फर्स्ट टाईम हॅपन इन इंडिया. सो इन हॉस्टेड बाय इंडिया, फर्स्ट इंटरनेट गव्हर्नन्स फॉरम. सो क्वेश्चन पहिलं राईट आहे. दुसरा, इट विल बी प्लॅटफॉर्म फॉर ओनली सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट इंडस्ट्रीज टू डिस्कस पब्लिक पॉलिसी इश्यू रिलेटेड टू इंटरनेट. आता ही काय फोरम आहे, ठीक आहे, फोरम असली आणि इंटरनेट आहे. इंटरनेट इज नॉट ओनली रिलेटेड विथ द गव्हर्नमेंट, सिव्हिल सोसायटी पार्टिसिपेशन अँड कॉर्पोरेशन्स, दोज आर प्रोव्हायडिंग इंटरनेट सर्व्हिसेस, आर इशेन्शियल एलिमेंट्स ऑफ एनी काइंड ऑफ इंटरनेट गव्हर्नन्स विच इज गोइंग टू इव्हॉल्व इन द 21st century. सो त्यासाठी सिव्हिल सोसायटी आणि कॉर्पोरेट हे खूप इम्पॉर्टंट आहे, जर तुम्ही नॉर्मल लॉजिक लावलं दिसतं. आणि सेकंड आपण स्किल यूज करू शकतो की एक्स्ट्रीम स्टेटमेंट ओनली. सो हे काय होतं, एक्स्ट्रीम स्टेटमेंट होतं, ठीक आहे. सो सेकंड काय आहे, रॉन्ग. सो वन इज फर्स्ट, ठीक आहे. नेक्स्ट, विथ रेफरन्स टू रेव्हेन्यू न्यूट्रल रेट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट. रेव्हेन्यू न्यूट्रल रेट कशाच्या याच्यात आहे, GST मध्ये, हा न्यूजमध्ये होता रेव्हेन्यू न्यूट्रल रेट, आणि त्याच्यामुळे कॉम्पेन्सेशन सेस जो आहे तो न्यूजमध्ये होता, बिकॉज स्टेट गव्हर्नमेंट चे डिमांड्स होत्या की आमचा रेव्हेन्यू न्यूट्रल रेट हा अफोल्ड झाला पाहिजे आणि आम्हाला तेवढं कॉम्पन्सेशन मिळायला पाहिजे, त्यासाठी न्यूजमध्ये होता. सो आपण याच्यात दोन्ही घेतला आहे, कन्सेप्च्युअल पण बघितला आहे, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि फॅक्च्युअल दोन्ही, जसं UPSC मध्ये आजकाल विचारलं जातं, ठीक आहे. सो फर्स्ट, अ स्ट्रक्चर ऑफ डिफरंट रेट एस्टॅब्लिश इन ऑर्डर टू मॅच करंट रेव्हेन्यू जनरेशन विथ द रेव्हेन्यू अंडर GST. म्हणजे GST च्या आधी जेवढा त्यांना रेव्हेन्यू मिळत होता स्टेटला, तो GST लावल्यावरच तेवढा मिळेल का, त्याला रेव्हेन्यू न्यूट्रल रेट म्हणतात, ठीक आहे. सो रेव्हेन्यू न्यूट्रल रेट, त्याचा जर
लिटरल मीनिंग ऑफ वर्ड जरी बघितला तरी हा पहिल्याशी सिमिलर आहे. सो फर्स्ट काय राईट, सेकंड स्टेट्स वेअर गॅरंटीड अ 40% कंपाउंडेड ॲन्युअल ग्रोथ ऑफ द रेव्हेन्यू सबस्यूम विद इन जी एस टी फॉर 5 इयर्स. ठीक आहे. अँड सेकंड एनी शॉर्टफॉल वॉज टू बी फंड बाय द कॉम्पेन्सेशन सेन्स. सो ठीक आहे, हा लास्ट इयर मीन्सला पण क्वेश्चन होता कॉम्पेन्सेशन सेन्सचा आणि तो तोच आहे. सो हे राईट आहे. आणि 14% रेट इट इज बीन गॅरंटेड बाय द ॲक्ट ऑफ पार्लमेंट. ठीक आहे. सो सेकंड पण राईट होता. आणि जर तर कॉम्पेन्सेशन 14% नाही झालं तर त्याच्यासाठी हा कॉम्पेन्सेशन सेस होता, त्याच्यापासून ते 5 वर्ष नेक्स्ट 5 वर्षासाठी भरून मिळेल. सो ऑल ऑफ दी अबाव. सो तिन्ही स्टेटमेंट राईट आहे. नेक्स्ट कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू COVID-19 वॅक्सिन ग्लोबल ॲक्सेस. सो कोवॅक्स, कोवॅक्स हे का न्यूजमध्ये होतं? बिकॉज इंडियाने रिझ्यूम केलं आहे, इंडिया रिझ्यूम इट्स एक्सपोर्ट टू कोवॅक्स फॅसिलिटी. बिकॉज आता आपली वॅक्सिनेशनही बऱ्याच प्रमाणात कव्हरेज वाढलेलं आहे आणि सेकंड देर इज अ ह्यूज राईज ऑफ प्रोडक्शन इन इंडिजिनस इंडियाज इंडिजिनस वॅक्सिन. सो त्याच्यामुळे हा क्वेश्चन होता. तर काय आहे कोवॅक्स? इट इज वर्ल्ड वाईड इनिशिएटिव्ह एम्ड ॲट इक्विटेबल ॲक्सेस फॉर COVID-19 वॅक्सिन इनिशिएटेड बाय युनायटेड नेशन. ठीक आहे. सेकंड इंडिया जॉईन द कोवॅक्स थ्रू मेंबरशिप विथ द गॅवी अलायन्स. ठीक आहे. गॅवी अलायन्स आणि युनायटेड नेशन काय आहे? पहिलं तर कॉन्ट्राडिक्शन. ठीक आहे. सेकंड सेकंड स्किल्स तुम्ही इथे यूज करू शकता. UN हे काय एक्स्ट्रीम स्टेटमेंट आलं. हा कशाचा इनिशिएटिव्ह आहे? हेल्थचा. हेल्थसाठी कोणती इन्स्टिट्यूशन आहे UNची? WHO. सो मोस्ट प्रॉबेबल असलं तरी WHO असलं असतं. सो फर्स्ट स्टेटमेंट रॉन्ग. गॅवी अलायन्स इंडिया कोवॅक्स थ्रू मेंबरशिप विथ गॅवी इट इज राईट. सो ओनली टू. ठीक आहे. नेक्स्ट द ग्लोबल इनइक्वालिटी रिपोर्ट पब्लिश बाय हू. कोण रिपोर्ट पब्लिश करतं ग्लोबल इनइक्वालिटी रिपोर्ट? फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. अप्रोचसाठी कोणते इंडेक्सेस वाचायचे आहे, कोणते नाही वाचायचे आहे, किती वाचायचं आहे काय, याच्यात फक्त एक इम्पॉर्टंट आहे की तुम्ही हॉरिझॉन्टली बघायला पाहिजे. जस्ट कोणी रिलीज केला ते इन्स्टिट्यूशनचं नाव काय आहे, त्याच्याशी इंडियाचं रिलेशन काय, बस. का जे ग्लोबल रिपोर्ट असता इंडियाचं इंडियाशी इंटरलिंक जास्त नसतं, त्याचं UPSC व्हर्टिकली जास्त विचारत नाही. सो त्याला फक्त हॉरिझॉन्टल माहिती पाहिजे. सो याच्यात तुमचा टाईम पण वाचेल आणि इफेक्टिव्ह स्टडी पण होईल. ठीक आहे. सो हॉरिझॉन्टल फक्त कोण रिलीज करतं? सो त्याचं आन्सर आहे वर्ल्ड इनइक्वालिटी लॅब. इथं आहे रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर होता ॲक्च्युली. सो वर्ल्ड इनइक्वालिटी लॅब. नेक्स्ट विथ रिस्पेक्ट टू सेमीकंडक्टर्स. आता सेमीकंडक्टर चिप्स हे खूप न्यूजमध्ये होतं बिकॉज देर इज ह्यूज शॉर्टेज ऑफ सेमीकंडक्टर्स अक्रॉस दी वर्ल्ड. सो त्याच्यामुळे हा क्वेश्चन होता. आता त्याला आपण थोडंसं टेक्नॉलॉजी आणि थिअरीशी कनेक्ट केलं आहे की एक्झॅक्टली काय आहे हे सेमीकंडक्टर. ठीक आहे. जे NCERTमध्ये पण मेन्शन आहे. इट कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी मोर दॅन अन इन्सुलेटर सच ॲज ग्लास बट लेस दॅन अ प्युअर कंडक्टर सच ॲज कॉपर अँड ॲल्युमिनियम. द कंडक्टिव्हिटी ऑफ अ सेमीकंडक्टर कॅन बी इम्प्रूव्ह बाय डिक्रीजिंग इट्स टेम्परेचर. आणि थर्ड सिलिकॉन क्रिस्टल्स आर द मोस्ट कॉमन सेमीकंडक्टिंग मटेरियल यूज इन मेकिंग चिप्स सेमीकंडक्टर चिप्स. ठीक आहे. सो याच्यात जर बघितलं तर हा जर फर्स्ट बघितला तर याची तुम्हाला फॅक्च्युअल आहे, सायंटिफिक फॅक्ट आहे, टेक्नॉलॉजिकल फॅक्ट आहे, माहितीच पाहिजे. ठीक आहे. सो इट इज राईट. इट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी मोर दॅन अन इन्सुलेटर सच ॲज ग्लास बट लेस दॅन प्युअर कंडक्टर सच ॲज कॉपर. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट राईट आहे. द कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर कॅन बी इम्प्रूव्ह बाय डिक्रीजिंग इट्स टेम्परेचर. नॉर्मल लॉजिक नॉलेज लावा. सो स्टेटमेंट काय रॉंग. इट त्याची इम्प्रूव्ह कशी होते? इन्क्रीजिंग इट्स टेम्परेचर. सो सेकंड स्टेटमेंट रॉंग. आणि सिलिकॉन क्रिस्टल हे तर कॉमन अंडरस्टँडिंग आहे, कॉमन नॉलेज आहे, GK आहे जनरल नॉलेज डायरेक्ट. सिलिकॉन क्रिस्टल
सिलिकॉन इज मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट फॉर मेकिंग चिप्स. सो थर्ड राइट. सो 1 and 3 ठीक है. नेक्स्ट WHO क्लासिफिकेशन ऑफ कोरोना वायरस विच ऑफ द फॉलोइंग पेयर करेक्टली मॅचेस. सो जे आता कोरोना व्हायरसचे जे व्हेरियंट आहे त्याचं क्लासिफिकेशन कोण करतो ते WHO करतो, आणि कोणता व्हेरियंट त्याचे कोरोना व्हायरसचे आणि ओरिजिन ऑफ कंट्री याची आपल्याला पेअर मॅचेस करायचे. ठीक आहे. अल्फा व्हेरियंट हा फर्स्ट व्हेरियंट होता विच इज इन UK. फर्स्ट स्टेटमेंट राईट. बीटा फॉर एक्झाम्पल वी डोंट नो. डेल्टा ब्राझील. आता आपल्याला माहिती आहे सेकंड वेव्ह इंडियामध्ये कशामुळे आली होती, तर ते डेल्टा व्हेरियंटमुळे आली होती. सो थर्ड काय आहे? रॉन्ग. फर्स्ट राईट आहे आणि थर्ड काय आहे? रॉन्ग आहे. ठीक आहे. सो थर्ड रॉन्ग फर्स्ट राईट. आता आहे नवीन व्हेरियंट कोण आला जो खूप जास्त न्यूजमध्ये, ओमिक्रॉन. तो कुठे होता? साऊथ आफ्रिका. ठीक आहे. सो फोर्थ दोन्हीमध्ये. ठीक आहे. जर डेल्टा गॅमा इंडियामध्ये होता का? नाही. जर डेल्टा इंडियामध्ये होता, गॅमा कुठे होता? ब्राझीलमध्ये. सो फिफ्थ रॉन्ग. सो 1, 2 and 4 थर्ड ऑप्शन. ठीक आहे. सिम्पल होतं हे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. रिसेंटली रिलीज झाली इंडेक्स, तर याच्याबद्दल फॉलोइंग स्टेटमेंट बघू आपण. इट वॉज रिलीज बाय द युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अँड ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. इट हॅज 3 इक्वली वेटेड डायमेन्शन: हेल्थ, एज्युकेशन, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. बिहार हॅज द हायेस्ट मल्टी डायमेन्शनली पुअर आणि पंडुचेरी हॅव्हिंग द लिस्ट. ठीक आहे. आता एक एक स्टेटमेंट बघू. इट वॉज रिलीज बाय द युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. आता आपल्याला जर नॉर्मली तुम्ही नॉर्मल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जी आहे, जी नॅशनल नाही, ती ऑक्सफर्ड युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह रिलीज करतं. ही कोणती आहे? ही नॅशनल आहे. ठीक आहे. ही युनायटेड नेशन डेव्हलपमेंट नाही करत, ते नॅशनल कोण करत केली? ही नीती आयोग. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट काय? रॉन्ग. सेकंड, इट हॅज इक्वली वेटेड डायमेन्शन: हेल्थ, एज्युकेशन अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ही जी नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे कशावरनं घेतली? जी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम त्याच्यावरनं. आणि त्याचे 3 क्रायटेरिया आहे, 3 इंडिकेटर आहे. एज्युकेशन आहे, हेल्थ आहे आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे. सो स्टेटमेंट काय येईल? राईट. थर्ड, बिहार हॅज द हायेस्ट मल्टी डायमेन्शनल पुअर. नॉर्मल लॉजिक लावलं तर आपल्याला समजून जाईल हो हे राईट आहे. इथं बघायचं, पंडुचेरी हॅव्हिंग द लिस्ट. तर वी नो सोशल इंडिकेटर्समध्ये सगळ्यात जास्त पुढे कोण आहे? त्याचं आन्सर आहे केरला. लिटरसी, हेल्थ, एज्युकेशन, न्यूट्रिशन, सगळ्यात जास्त कोण आहे? केरला. सो इनका स्टेटमेंट. सो हे रॉन्ग. राईट, रॉन्ग. ओनली 2. ठीक आहे. नेक्स्ट, विथ रेफरन्स टू द कॉन्स्टिट्यूशन डे. आता रिसेंटली हा कॉन्स्टिट्यूशन डे झाला आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट विचारलं आहे. फर्स्ट, इट इज फर्स्ट सेलिब्रेटेड ऑन 26 January 1949 एव्हरी इयर ॲज कॉन्स्टिट्यूशन डे. सेकंड, द मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट प्रमोट व्हेरियस ॲक्टिव्हिटीज टू प्रमोट कॉन्स्टिट्यूशन व्हॅल्यूज अमंग सिटीजन. आता पहिली फॅक्ट्स काय आहे? एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. तेव्हा आता आपण कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट केली होती केव्हा? 26 November 1949. तेव्हा कॉन्स्टिट्यूशन डे सेलिब्रेट केला गेला होता का? नो. ठीक आहे. अजून आपण रिपब्लिक पण नाही झालो होतो, ते 1950 झालो. त्याचं आन्सर आहे 2015. कधी आहे? 2015. सो
फर्स्ट स्टेटमेंट रॉन्ग आहे. सेकंड मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पावरमेंट प्रमोट व्हेरियस ॲक्टिव्हिटीज टू प्रमोट कॉन्स्टिट्यूशन व्हॅल्यूज अमंग सिटीजन. सो स्टेटमेंट इज काय आहे, राईट आहे. ठीक आहे, सो ऑप्शन इज ओनली टू. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग रिलेटेड अंडर टू कोअलिशन. जे गव्हर्नमेंटचे ॲडव्हर्टाइजमेंट असतात न्यूजपेपरमध्ये त्या बघायच्या. जर गव्हर्नमेंटच्या ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही व्यवस्थित बघितल्या तर हे तुम्हाला आन्सर इझिली येईल. अंडर टू कोअलिशन जी आहे ही का न्यूजमध्ये होती, बिकॉज महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांना त्याचा अवॉर्ड मिळाला आहे अंडर टू कोअलिशनचा. ठीक आहे, जर एवढं पण तुम्हाला माहिती असलं की अंडर टू कोअलिशनचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला अवॉर्ड मिळाला आणि त्याची खूप मोठी ॲड होती न्यूजमध्ये, तरी तुम्हाला हे सिम्पली सॉल्व्ह करता येईल. इट इज सिव्हिल सोसायटी कोऑपरेशन टू मिटिगेट क्लायमेट इन कोस्टल अँड स्मॉल कंट्रीज. ठीक आहे, सो कोस्टल अँड स्मॉल कंट्रीज आपण आहे का, तर ते नाही आहे. सो एक्स्ट्रीम स्टेटमेंट, दुसरं एक्स्ट्रीम स्टेटमेंट काय, सिव्हिल सोसायटी. जर महाराष्ट्राला अवॉर्ड मिळाला असला तर सिव्हिल सोसायटी कशी येईल, फक्त महाराष्ट्राची सिव्हिल सोसायटी येईल का? सो नो. दुसरं, कोअलिशन ऑफ सब नॅशनल गव्हर्नमेंट, आणि महाराष्ट्र काय आहे, सब नॅशनल. ठीक आहे, दॅट एम्स टू अचीव ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन मिटिगेशन अंडर टू कोअलिशन. इट इज अ पार्टनरशिप टू डेव्हलप इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी. सो अंडर टू पण आहे, आपण जे म्हणतो ना टायर टू, टायर टू सिटीज, त्या काइंड ऑफ आहे अंडर टू कोअलिशन महाराष्ट्र. सो मोस्ट अप्रोप्रिएट कोअलिशन ऑफ सब नॅशनल गव्हर्नमेंट. सो गव्हर्नमेंट ॲडव्हर्टाइजमेंट यू हॅव टू रीड, ॲटलीस्ट यू हॅव टू ग्लान्स इट ॲट वन्स. ठीक आहे, नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू इन वायट्रो फर्टिलायझेशन टेक्निक. आत्ताच ती बिल ही लोकसभा आणि राज्यसभामध्ये ही बिल इंट्रोड्यूस केलं आहे, त्याच्यासाठी हा क्वेश्चन होता. याला आपण दोन्ही थेरीशी पण लिंक केलं आणि करंटशी पण लिंक केलं. सो क्वेश्चन, IVF इज अ फॉर्म ऑफ असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी टू ट्रीट इनफर्टिलिटी अँड जेनेटिक प्रॉब्लेम, राईट? कन्सेप्च्युअली बघितलं तर स्टेटमेंट काय आहे, राईट. ठीक आहे, याच्यात ब्लंडर नाही करायचा, व्यवस्थित क्वेश्चन वाचायचा, व्यवस्थित ऑप्शन वाचायचं. सेकंड, इट हॅज बिकम द हब ऑफ द ग्लोबल फर्टिलिटी इंडस्ट्री अँड मेडिकल टुरिझम. इंडिया काय झाला, हब झाला आहे का मेडिकल टुरिझम फ्रॉम 2008 पासून खूप बूममध्ये. सो स्टेटमेंट काय, राईट, फर्स्ट राईट. इंडिया असिस्टेड रिप्रोडक्टिव टेक्नॉलॉजी क्लिनिक आर रेग्युलेटेड अँड परमिशन रिक्वायर्ड टू डू सो. ठीक आहे, तुम्ही तुमचं लॉजिक यूज करा. त्याच्यासाठी जर नवीन बिल येत आहे, अमेंडमेंट नाही आहे, न्यू बिल आहे, जर ते ऑलरेडी रेग्युलेटेड आहे तर त्याच्यासाठी बिल काय ना. सो आणि ती अनरेग्युलेटेड आहे म्हणून पण एवढा बूम आहे त्याच्यात, बिकॉज ऑफ इन ग्लोबल फर्टिलिटी इंडस्ट्री इंडिया इज फेमस फॉर दॅट बिकॉज ऑफ नो रेग्युलेशन. सो कोणी पण येऊन क्लिनिक ओपन करतं आणि त्यांचा बिझनेस स्टार्ट करतं. सो स्टेटमेंट काय आहे, एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे, लॉजिकच्या परे आहे म्हणून थर्ड रॉन्ग येईल ऑन ओनली वन अँड टू. ठीक आहे, सो हे आपली सिरीज फोर्थ सेट होता. नेक्स्ट सेटमध्ये आपण बघू की ऑप्शनशी कसं खेळायचं आणि कसं इवन यू नो वन वन आन्सर, इवन यू नो वन ऑप्शन करेक्टली ऑर 100% तरी आपण त्याचं आन्सर कसं सॉल्व्ह करू शकतो हे नेक्स्ट सेटमध्ये बघू. सो थँक्यू सो मच. मागचे फर्स्ट सेकंड अँड थर्ड सिरीज सेट आपले झालेले आहेत, कृपया ते पण तुम्ही वाचा. थँक्यू सो मच.